राकेश गोपाळ शेट्टी मुंबईतले खासदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दशकांपासून ते सार्वजनिक जीवनात वावरत आहेत. मात्र थेट राजीनामा देण्यापर्यंत त्यांची मनस्थिती गेली. एवढं टोकाचं पाऊल का उचलतायत ते आणि हायकमांडकडून त्यांची नाराजी दूर होण्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत का? गिरीश बघा, माझ्यासोबत आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इथे गोपाळ शेट्टी साहेब जे आहेत ते स्वतः आपल्या बरोबर उपस्थित आहेत. गोपाळ शेट्टी साहेब जे आमचे अँकर आहेत ते आपल्याला विचारत आहेत की हा जो निर्णय आपण घेतलाय तो का घेतलाय आणि याची जी नौबत आहे ती का आली. या देशामध्ये खरं बोलण्याचा जर अधिकार, आपले विचार प्रकट करण्याचा अधिकार जर नसेल तर मला असं वाटतं का ह्या पदावरती काम करू नये. आणि मलाही माझा विचार लोकांसमोर मांडण्याचा पुरा स्वातंत्र्य आहे. म्हणून आज मी पक्षाचा एक खासदार म्हणून काम करताना मला पक्षाचे बंधन असतात. रावसाहेब दानोजी यांच्याशी आपली काय बोलणं झालंय सध्या, काय संपर्क? मला त्यांनी सांगितलं घाई करू नका, मला भेटा, आपण चर्चा करू, नंतर मग निर्णय करूया म्हणून आणि मी त्यांना भेटणार. ही भेट कधी शक्य आहे? आता काँग्रेसचे लोक येणार आहेत, मी माझ्या पक्षातल्या लोकांना रोज भेटत असतो. काँग्रेसचे लोक भेटायला येणार आहेत, त्यांना भेटणार, नंतर मग इथे आपली देखील काही कार्यकर्ता उपस्थित झाले, त्यांना आज आपण काय संदेश देत? कार्यकर्त्यांना मोदीजी ज्या गतीने देशाला प्रगतीपथावर नेतात, या देशामध्ये या देशाचा स्वाभिमान वैभवाच्या शिखरावरती त्यांनी नेलं आहे, त्याला आपल्याला काम करायचं आहे. आणि असे लोक जे खील घालण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी लढण्यासाठी पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून आपण लढलो तरच आपल्याला यश प्राप्त होईल. पण हा जो विवाद निर्माण झाला आहे याच्यात कुठे आपल्याला आपली चूक वाटते का? मी असा एक व्यक्ती आहे, माझी चूक वाटत असेल तर मी एक मिनटं मागे पुढे बघत नाही. बघा, मी लोकांच्यापेक्षा खालचा माणूस आहे. माझ्या देशाचे प्रधानमंत्रीने सांगितलं मी प्रधान सेवक हूँ. आम्ही सेवक आहोत या देशातले. आम्ही लोकांच्या डोक्यावर बसत नाही, आम्ही लोकांच्या पायाखाली बसून काम करणारे लोक आहोत. चूक झाली तर एक मिनटात त्याला दुरुस्त करून घेऊ. चूक झाली ना, होऊ शकतो, माणसांकडे चूक नाही झालं तर कोणाकडे होणार? ज्यावेळी मी मानतो का बाबा मी ह्या अर्थाने सांगितलं तर त्यालाही लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आपण मानतात की म्हणजे आता तुम्ही जे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला त्यात आपल्या चुकामुळे घेतलाय? नाही, माझा जो विचार आहे ते खंडकरपणे मला लोकांसमोर नेता यावा म्हणून मी राजीनामा देणार आहे. गिरीश माझ्यासोबत थेट येते शेट्टी साहेब, आता आपल्याला अजून काही प्रश्न विचारायचे त्यांना? शेट्टीजी, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार आहात का? तुम्ही तुमच्या मतांवर ठाम आहात का? तुम्ही राजीनामा देणार आहात? कोणी? आता एक गोष्ट तुम्ही 10 वेळा विचारणार, कमाल आहे. बोललो नाही, मला जे बोलायचं तर मी बोललो. गिरीश, त्यांना जे म्हणायचं होतं त्यांनी सांगितलं आहे आणि ते सध्या राजीनाम्याचा जो पत्र आहे तो त्यांनी तयार ठेवलेला आणि रावसाहेब दानवे यांना तो पत्र पाठवायचं देखील होता, पण त्या अगोदर राकेश, पण या सर्व घडामोडींमध्ये केंद्रीय पातळीवरून हायकमांड, भाजपच्या हायकमांडवरून काय शेट्टींशी संपर्क झालाय का, काय घडामोडी घडतायत का? निश्चितपणे हा जो प्रश्न आहे ते आपण त्यांना विचारूया. या पूर्ण प्रकरणावर आपल्यावर कुठला केंद्रीय सरकारकडून किंवा हायकमांडकडून कुठला काही दबाव आहे? अजिबात दबाव माझ्यावरच नाही, माझ्या पक्षामध्ये कोणावरही अशा प्रकारचा दबाव नसतो, नाही तर आम्ही काम करू शकलो नसतो. आज मी एका छोट्या 200 फुटाच्या झोपडपट्टीतून ह्या दिल्लीपर्यंतचा प्रवास मी केला तर पक्षाचा दबाव असतो तर एवढा मी काम करू शकलो नसतो. माझ्या पक्षामध्ये अजिबात दबाव नाही आहे. आपल्याला वाटतं की मुद्दा म्हणून मी सांगितलं, मी माझा पदाचा राजीनामा दिल्यानंतर मरेपर्यंत मी पक्षासाठी आणि मोदीजींसाठी काम करणार. आपल्याला वाटतं की अपोजिशनने या जो विषय आहे त्याच्यावर मुद्दाम राजकारण करत आहेत आणि एक मोठा इश्यू निर्माण करण्यात? राकेश, ते 5 एकर भूमी जे आम्ही मिळून दिला त्याचा आम्हाला क्रेडिट मिळणार होता म्हणून त्यांना भीती वाटली आणि मला अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित करायचा, म्हणजे चांगल्या माणसांना या देशात कामच करून द्यायचं ना असं जर कोणी ठरवलं असेल तर मग त्यांना त्या पद्धतीने त्यांच्याशी लढावं लागेल. प्रतिष्ठाचं जपवणूक करून लढाई लढता येत नाही. राकेश, एक महत्वाचा प्रश्न आहे. राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्यावर असहमती दर्शवलेली आहे. तसेच मुंबई भाजपचे प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे, यावर त्यांचं काय मत? यावर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं आणि पार्टीने जे स्टेटमेंट रिलीज केलं आहे त्यांच्याशी ते समर्थन आहे, कारण की पार्टीचा हा स्टेटमेंट नाही आहे, पार्टीचं हा स्टँड नाहीच आहे, हा त्यांचा एक पर्सनल ओपिनियन होतं असंही त्यांनी या अगोदर आपल्याशी चर्चा करताना हे मान्य केलं आहे. आणि त्यांचं सांगायचं हा उद्देश होता की जे काही त्यांनी स्टेटमेंट दिलं ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं आणि त्यांनी कोणाच्याही इंटेन्शन्सला, भावनांना आहत करण्याचं त्यांचं काही इंटेन्शन नव्हतं असंही देखील त्यांनी इथे
आपल्या क्लॅरिफिकेशन मध्ये सांगितलं आहे गिरीश. अगदी बरोबर राकेश, पण गोपाळ शेट्टी हे मुंबईतले एक महत्त्वाचा भाजपचा शिलेदार आहे आणि हा शिलेदार भाजपपासून दूर जाणं हे कुठे भाजपला देखील परवडणारं नाही, कारण 2019 ची लढाई ही अटीतटीची असणारी, चुरशीची असणारी, अशा या वातावरणात, अशा पार्श्वभूमीवर गोपाळ शेट्टींची नाराजी ही भाजपला देखील परवडणारी नसणार. मात्र आता हायकमांडकडून काय प्रयत्न होत्यात, दिल्लीतून काय प्रयत्न होत्यात ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि गोपाळ शेट्टी राजीनामा देतात का ते बघणं देखील महत्त्वाचं आहे. राकेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.